पुरग था ना मुटे गाउदी की ए माग रोडाई पाई देऊ नको फक्त माग नीट ए माग अरे नमस्कार भावानो, फिशिंगच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा भाऊ राजकुमार आणि तुम्ही बघत आहात आपला चॅनल फिशिंग विथ आरजे. भावानो, आजच्या व्हिडिओत आपण खूप धमाल केलीये. आज आपण एकाच बाईटवर चाऱ्यावर भरपूर शिकार केलीये. दोन चांगल्या साईजच्या परगा, एक मोठी कानस ज्याला आपण ब्लॅक रोहू बोलतो, त्याचबरोबर एक जम्बो साईजचं कासव सुद्धा लागलं. पण कासवाला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं, त्याची पूजा केली जाते. म्हणून आम्ही त्या जम्बो साईजच्या कासवाला रिलीज केलंय. पण कासव काढण्याचे शूटिंग दुर्दैवाने नीट आले नाही. एकतर कॅमेरा उलटा लागला, त्यात कॅमेरा लेन्सला चाऱ्याचा तेलकट हात लागला, त्यामुळे शूटिंग नीट काढता आलं नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण जी शिकार केलेली आहे ती वारणानगर येथील चिकुर्डी गावात वारणा नदीमध्येच केलेली आहे. रशीद भाईंना मासा लागलेला आहे मित्रांनो, बघू शकता. स्पॉटवर पोहोचल्यानंतर ना रशीद भाईंना एक चांगल्या साईजच्या परगचा हुकअप झाला. छडी छडी कोण उडते परग आहे ना मोठे, घ्या की तुम्ही काढा की काढा काढा तुम्ही नीट गळ काढ. त्या दिवशी गळ लागलाय कसा बघितलाय ना. असू दे असं कर, नंतर न घेऊ आपण ते. मी तिथे तुला सांगितलं होतं छडी उडते तुझी. रशीद भाईंच्या रॉडला एक जम्बो साईजचा खेकडा लागला आणि तो काढताना काय मजा आली ते तुम्ही या व्हिडिओत बघा. खेकडा 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 आलाय खेकडा गेला जाऊ दे की ए माग रोड आहे पाय देऊ नको पाय देऊ नको फक्त माग नीट ए माग अरे ना नाही हा दाखव की खेकडा गावलाय ना नाही ना खेकडा पकडलाय पाण्यामध्ये घुसून. हे बघा आयला कॅमेरा उलटा आहे हे बघ की आत्ता देख खराब तरी मी मागायचं म्हणते मी बघत होतो की कॅमेरा मग सांगायचं ना माझ्या अरे कसा चावल चावल कासावायचं काय अरे पण चौड आई हात घालणार का कोणी हात घालणार हात घालणार का नाही शूटिंग फुटिंग येतोय येतोय शूटिंग हात घालायचा अहो त्याला पाया पाया ताडक त्यामुळे तिला उचलत नव्हते नीट नाणे नाना काका असं दिस चावू दे मला चावू चावू दे कशाला अरे चावायला लागले तिथं घुस तोडायला लागले धर की नाना मागणं धर धर लागलं धर
धर पाक मागधर 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 ना ना तोंड गसर झालं गसर टाकर बार केली वीस किलो तर ओढले त्याला पाण्यात आपल्याला सोडायचे पुढे राजकुमार पुढे हळू घ्या दमानं घ्या त्याला मोठा बर काय सांगितलं तुम्हाला मग असं पडणार काही वेळानंतर ना मला एक कानच हुकअप झाली ज्याला आपण ब्लॅक रोहू बोलतो आणि ती गावली ती खोबऱ्यावर गावली त्याचा प्रूफ या व्हिडिओत मी तुम्हाला दिलेला आहे आणि जर तुम्हाला मोठी कानच जर पकडायची असेल तर तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता खोबरं कसं लावायचं किंवा कसं वापरायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे तो तुम्ही वर दिलेल्या आय बटनामधून बघू शकता काही स्टिक त्यात जाणार आहे व्हिडिओ थांबू नका मस्त काय फरक आहे ना फरक आहे ना हो खाते का नस खोबर पुढे फुट काढून जाव डबल झालं काय घातलं डबल झालं चाल डबल झालं चाल स्टॉप झालं दोन्ही काढल्या दोन्ही काढला खालीवर बोट घाल
दुसरा मासा लागला. त्यानंतर ना काही वेळातच दुसरा परग हुकअप झाला, पण जागा खूप कमी असल्यामुळे शूटिंग काढण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. व्हिडिओबद्दल काही अभिप्राय किंवा सजेशन असतील तर कमेंट करा. धन्यवाद.